मुंबईच्या कांदिवलीमधील कपोल विद्यानिधी शाळेमध्ये अजान लावल्याचा प्रकार समोर आलाय। दरम्यान या घटनेबाबत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा पालकांनी निषेध वर्तवलेला आहे आणि शाळेवर मोर्चा काढला। तर शाळेविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करा अशी मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे। कांदिवलीमध्ये हा प्रकार घडलेला आहे। तर या ठिकाणी अजान लावल्याचा प्रकार समोर आलाय। कपोल विद्यानिधी शाळेमध्ये अजान लावल्याने वाद निर्माण झाला। अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी संजय गडदे हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। संजय, काय सांगाल, पालक आक्रमक झाल्याचं दिसतंय, अजान लावल्याचा आरोप केला जातोय, नेमकं काय घडलं होतं इथे? निश्चितच या ठिकाणी कांदिवली पश्चिमेकडील कपोल विद्यानिधी इंटरनॅशनल स्कूल आहे। या ठिकाणी आज शुक्रवार होता आणि या दिवशी सर्व धर्मियांच्या प्रार्थना देखील लावण्यात आल्या होत्या। मात्र पालक आणि शिंदे गटाच्या काही कार्यकर्त्यांना जो आरोप करण्यात आला की या ठिकाणी फक्त नमाज अदा करण्यात आले किंवा नमाज कसं शिकवलं जातं याचं या ठिकाणी मोबाईलवरून ती प्रार्थना ऐकवण्यात आली होती। यानंतर पालक मोठ्या संख्येने इथे जमा झालेले आहेत आणि आक्रमक देखील झालेले आहे। आता पालकांकडून देखील मागणी केली जाते की जे ज्या शिक्षकांनी ही आव्हान ऐकवली होती त्यांच्यावर कारवाई करावी अशी या ठिकाणी मागणी घेऊन पालकांनी आता धरणे आंदोलन देखील सुरू केलेलं आहे। तर नुकतेच भाजपाचे आमदार देखील या ठिकाणी योगेश सागरजी जे आहेत ते देखील उपस्थित झालेले आहेत आणि त्यांनी देखील या प्रकरणावरती मोठा गंभीर आरोप केलेला आहे आणि त्यांनी असं म्हटलं की हा जाणून बुजून केलेला प्रकार आहे आणि या शिक्षकाचं नाव जोपर्यंत शाळा प्रशासन जाहीर करत नाही किंवा त्याला या नोकरीवरून काढत नाही तोपर्यंत या ठिकाणी आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं योगेश सागर देखील या ठिकाणी म्हणताना दिसतं। निश्चितच संजय, धन्यवाद तुम्ही दिल्या या माहितीसाठी।